अकोले तालुक्यातील महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून परिचित असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या 1000 पर्यटकांची राजूर पोलीस स्टेशन व जहागीरदार वाडीतील युवकांनी सुखरूप सुटका केली. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखराच्या धरण परिसरात शनिवारी सकाळपासून अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपूर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला पूर आला. शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहणासाठी रवाना झाले होते. सकाळी 9 वाजल्यापासून मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू झाला. गिर्यारोहक शिखरखाली उतरून आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागीरवाडी या ठिकाणी पोहोचू शकले नाही. तेव्हा काही गिर्यारोहकांनी पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 फोन करत पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहिती दिली. हा संदेश तातडीने राजूर पोलीस स्टेशनला प्राप्त होता सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सांबळे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी हजर झाले. तोपर्यंत जहागीरदार वाडीतील काही व्यावसायिक गाईड व गावकरी यांनी दोराच्या सहाय्याने नदीच्या पलीकडे अडकलेल्या गिर्यारोहकांना स्वतः नदीवरील एका केटीबेअरच्या ठिकाणी पाण्यात उभे राहत साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली. जवळजवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच होतं. सायंकाळपर्यंत 1000 गिर्यारोहकांची सुखरूप सुटका करण्यात पोलीस व गावकऱ्यांनी बाजी मारली. दिनांक 9/7/2022 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका व्यक्तीने फोन करून सांगितले की कळसुबाई शिखरावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सदर ठिकाणी घोड्याला पूर आल्याने सुमारे 200 ते 300 पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यानुसार बारी जागीरदारवाडी गावातील स्थानिक नागरिक व पोलीस घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळाजवळ परिस्थिती बघता तेथील नाल्याला जवळपास 5 ते 7 फूट पाणी असल्याने जो कळसुबाई शिखरावर जाणारा रोड होता तो पाण्याखाली आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने तेथेच जवळ असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यावर दोर टाकून त्याच्या सहाय्याने अडकलेले पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यामध्ये जागीरदारवाडी गावातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले आहे व सर्व पर्यटक आता सुखरूप आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये राजूर पोलिसांकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे व राकेश मुळाने सामील झाले होते, तर जहागीरदार वाडीतील युवकांची नावे समजू शकली नाही. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.